मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे संभाजीराजे छत्रपती व्यथित झालेले आहेत. मराठा आणि ओबीसी यांच्यात दरी निर्माण होते आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून वेदना होता तसं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केलं. संगमनेर शहरात संभाजीराजेंनी मराठा आरक्षण साखळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यावेळेस ते बोलत होते. वक्तव्य करणाऱ्यांनी जबाबदारीनं बोलावं असा सल्ला दिला त्यांनी. तर इंदापुरात घडलेली घटना अशोभनीय होती असं देखील ते म्हणाले. शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मला मनापासून एक वेदना होत आहे की ज्या पद्धतीने गरीब मराठा असेल किंवा मराठा असेल ओबीसीमध्ये जे दुरी निर्माण व्हायला लागलेली आहे ते होऊ नये. आणि शेवटी हे सगळे भावंड आहेत, हे सगळे एका छताखाली राहणारे लोक आहेत, एका गावात राहणारे लोक आहेत. पण ज्या काही गोष्टी महाराष्ट्रात सध्या चालू आहेत ठराविक ठिकाणी आणि परवा सुद्धा आज इंदापूरला सुद्धा ज्या काही गोष्टी झाल्या हे काही अशोभनीय असं होऊ नये मी या मताचं. सह्याद्रीची उंची म्हणजे 24